ढाबा किंवा या आधी पालक पनीरची भाजी तुम्ही आधी बऱ्याचदा खाल्ली असाल पण आज आपण हॉटेल किंवा ढाब्यापेक्षा सुद्धा टेस्टी आणि अगदी घरच्या घरी घरच्या मसाल्यांमध्ये एकदम मस्त चमचमीत पालक पनीर कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत भाजी खाताना अजिबात तुम्हाला पालकाची तुरट चव येणार नाही पालकाचा रंग कायम राहण्यासाठी असा हा छान हिरवा गडद राहण्यासाठी काय टिप्स वापरायचे आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत पालक पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराची ताजी हिरवी आणि टवटवीत पालकाची पानं निवडून घेतलेली आहेत पानं घेत असताना थोडीशी देठ सुद्धा घ्यायचे कारण पालकापेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो एक मोठी मुठभर अशी ही पालकाची जुडी आपण निवडून घेतलेली आहे आणि पानांमध्ये जर विचाराल तर साधारणतः एक तीस ते पस्तीस पानं घेतलेली आहेत फक्त पालक निवडत असताना एक तर ताजा हिरवा आणि टवटवीत आपल्याला निवडून घ्यायचंय असं आपल्याला पालक घ्यायचा आहे आता ही पालकाची पानं गरम पाण्यामधून आपल्याला उपसून काढायचंय त्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास किंवा एक मोठ्या तांब्याभर आपण पाण्याला चांगली उकळी आणलेली आहे पाण्याला अशी छान उकळी आली की यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे एक तर पालकाच्या भाजीला रंग चांगला येतो आणि यातला तुरटपणा कमी करतं मीठ घातल्यानंतर ही सगळी पानं आपण यामध्ये घालणार आहोत मोठ्या वर फक्त एक दीड मिनटं आपल्याला ही पालकाची पानं या गरम उकळत्या पाण्यामध्ये अशी बुडवून ठेवायची आहे खूप जास्त याला शिजवत बसायचं नाही तर साधारणतः एक दीड मिनटं झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि पटकन आपल्याला ही पानं या गरम पाण्यामधून उपसून काढायची गरम पाण्यामधून अशी ही पालक थोडी काढली की असा रंग हिरवा छान भाजीला येतो आणि शिवाय यातला तुरटपणा असतो ना पालकाचा तो, पालक तो सुद्धा कमी होतो लगेचच आपण हे काढून घेणार आहोत पण हे काढण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपण थंडगार फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे लक्षात असू द्या या सगळ्या गोष्टी जर वापरल्या या सगळ्या टिप्स जर वापरल्या तर तुमच्या पालकाला हिरवागार रंग छान येतो と <music> तर एक बाटली भर किंवा एक दीड लिटर आपण पाणी घेतलेलं आहे तर ही गरम पाण्यातली पालक आपल्याला लगेच थंड पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एक दीड मिनिटासाठी पुन्हा आपल्याला हे थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पालकाच्या या पाण्या किती सुंदर हिरवा का रंग आलेला आहे थंड बर्फाच्या पाण्यामध्ये साधारणतः दोन मिनिटं आपण ही पालकाची पानं अशी थोडीशी बुडवून घेतल्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ह्याला पिळून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत आता गॅस बरोबर इथे आपण एक मूठभर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि ढाबा किंवा हॉटेलमध्ये सुद्धा याच प्रकारे ही भाजी तयार केली जाते सोबतच दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत सोबतच एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे बस इतकी सगळी जिन्नस आपल्याला थोडस पाणी घालून एकदम बारीक पेस्ट आपण याची करून घेणार आहोत खूप जास्त पाणी घालू नका कमीत कमी पाण्यामध्ये तुम्हाला ही पेस्ट करून घ्यायची आहे आहे रंग बघू शकता ती सुंदर आलेला अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि या सगळ्या टिप्स वापरून अशा या छान हिरव्या रंगाची पालक प्युरी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा मिक्सरच्या भांड्याला थोडस लागलेलं होतं म्हणून दोन चमचे पाणी घालून आपण यामध्येच घातलेलं आहे म्हणजे अन्न आपल्याला अजिबात पाया घालवायचं नाही अशी ही पेस्ट तुम्हाला हल्ली पॅकमध्ये सुद्धा मिळतं म्हणजे अशी ही पेस्ट आणली की अगदी भाजी दोन तीन मिनिटात आज आपण अगदी घरगुती साहित्यात हायजेनिक पद्धतीने ही पालक पेस्ट तयार केलेली आहे तर पहिली तयारी आपली झाली तर दुसरीकडे गॅसवर पुन्हा कडाई गरम करून घेतलेली आहे कडाई छान गरम झाली की एक पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेल चालत नसेल तर तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा अर्ध बटर किंवा अर्ध तेल वापरला तरी सुद्धा चालू शकेल तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण काही खडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा जिरं एक तमालपत्र एक इंच दालचिनी पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी एक हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे यापैकी एक दोन खडा मसाला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण असेल तो खडा मसाला थोडा थोडा घालायचा आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते मध्यमासेवर एक मिनिट भरासाठी खरपूस छान सुगंध येईपर्यंत आपण हा मसाला छान परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला इथे आपण एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या खिसून घातलेला आहे लसूण शक्यतो किसूनच घाला आलं लसूण पेस्ट अजिबात घालू नका कारण भाजीला तितकी छान येत नाही तर लसूण सुद्धा आपण छान एक मिनिटभर चांगला परतून घेतलेला आहे हलक्याशा बदामी रंगावर मस्त लसणामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आता यावरच एक मध्यम आकाराचा कांदा आपण किसणीवर किसून घेतलेला आहे एक तर किसून घ्या किंवा बारीक शिरून सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता शक्य नसेल तर मिक्सरला तुम्ही प्युरी करून जरी वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता हा कांदा सुद्धा आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटं अगदी मध्यम असेवर छान लालसर मस्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जर किसून घातला की परतायला जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनिटात मध्यम असेवर कांदा असा छान लालसर परतून झालेला आहे असा छान लालसर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की इथे आपण एक मोठ्या करासा लाल भडक टोमॅटो सुद्धा किसून घेतलेला आहे टोमॅटो जर लहान असतील तर दोन घ्या आणि मोठं असेल तर फक्त एकच घ्या आता टोमॅटो सुद्धा आपल्याला दोन मिनटं रंग हलकासा बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे अजिबात या फोडणीला सोडून द्यायचं नाही एक सारखं अगदी तळापासून ढवळत मस्त आपण याला परतून घेतलेलं आहे असं छान यातून तेल सुटायला सुरुवात झालेलं आहे इतकं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे असं परतून घेतलं की भाजीला अजिबात कच्चा फ्लेवर येत नाही आता यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालणार आहोत कसुरी मेथी हॉटेलच्या भाज्यांना आवर्जून घातली जाते कारण छान चव येते अगदी चमचा यामध्ये आपण हळद घालणार आहोत सोबतच अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घालणार आहोत धने जिरे पूड कशी तयार करायची त्याची थोडक्यात रेसिपी सांगते एक कप धने अर्धा कप जिरे दोन चमचे त्याला बडीशेप घालायची खरपूस भाजून घ्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सरला पावडर करून घ्यायची म्हणजे अशी ही तुमची धने जिरे पूड तयार झालेली आहे सगळा मसाला तेल सुटेपर्यंत दोन मिनिट छान आपण मध्य मासेवर परतून घेतलेला आहे आता या सीजला यामध्ये खास इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ते म्हणजे असं हे फेटून घेतलेलं एक तीन ते चार चमचा आपण इथे दही घालणार आहोत दही नसेल वापरायचे तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा तीन चार चमचे वापरू शकता दही किंवा फ्रेश क्रीम वापरल्यामुळे भाजीचा जो तिखट फ्लेवर असतो थो, थोडासा कमी होतो थो, आणि भाजीला अगदी छान चव येते दही घातल्यानंतर अगदी मध्यम गॅसवर सगळे मसाले छान परतून घ्यायचं आहे दही तुम्ही इथे बघू शकता अजिबात कुठे फुटलेली तुम्हाला दिसत नसेल मसाले चांगले दह्यामध्ये आपण दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे असं तर इतके मसाले परतण्यासाठी मला पाच सहा मिनिटं लागलेले आहेत मसाले संपूर्ण परतून झाले की तयार केलेली पालक प्युरी घालणार आहोत चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा साखर घालणार आहोत साखर घातल्यामुळे पालकाचा तुरटपणा असतो ना तो कमी व्हायला मदत होते आता ही सगळी चिन्ह असं मसाले असेल पालक प्युरी असेल झाकण न लावता मध्यम असेवर असंच आपल्याला एक सारखं ढवळत ढवळत मस्त शिजवून घ्यायचं आहे जसजसं जसं हे शिजवत जाल तस तसा पालकाचा कच्चेपणा कमी होतो पालकाला जर हिरवा रंग तुम्हाला असाच ठेवायचा आहे ना तर पालेभाज्यांना अजिबात झाकण न लावता तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे कोणताही पालेभाज्या असतील त्याचा रंग असा हिरवाच्या हिरवा ठेवण्यासाठी त्या कधीही झाकून शिजवायच्या नसतात झाकून शिजवल्यामुळे त्याचं जीवनसत्व आणि हिरवेपणा कमी होतो म्हणूनच लक्षात कोणतीही पालेभाजी असेल असेल पालक शीजुव शीजुव पालक झाकण न लावता आपण हे शिजवून घेतलेलं आहे आता हे असं शिजव शिजव साधारणतः एक सात ते आठ झालेली आहे पालक संपूर्ण यामध्ये शिजलेला आहे अजिबात तो कच्चा नाही याला छान तेल सुटलेला आहे ऑलरेडी आपण पालक चांगला बॉईल करून घेतलेला होता आणि सात ते आठ मिनटं मध्य मासेवर शिजवून घेतल्यामुळे याला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही परफेक्ट पालक प्युरी शिजलेली आहे इथे आपण साडेतीनशे ग्राम प्रमाणात मलई पनीर क्यूब्स मध्ये घेतलेले आहेत पालक पनीर असेल कोणताही पनीरचा प्रकार असेल तर शक्यतो पॅकेट मधलं मलई पनीर घ्या कारण ते खाताना सॉफ्ट ते, ते अजिबात कडक लागत नाही आता मी कोणत्या ब्रँडचं घेतलं मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता फक्त मलई पनीर तुम्हाला इथे घ्यायचं आहे बऱ्याचदा पालक पनीरसाठी पनीर थोड्याशा तुपा किंवा बटरवर फ्राय केले जातात पण फ्राय केल्यामुळे थोडेसे ते घट्ट किंवा खाताना कडक लागतात अजिबात फ्राय न करता असेच आपण या भाज्या भाजीमध्ये घालणार आहोत आता भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता संपूर्ण भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे भाजी अजिबात तुम्हाला कच्ची दिसत नसेल असं याला छान तेल सुटेपर्यंत आपण मस्त परतून घेतलेलं आहे यावर घालणार आहोत पनीर आणि अगदी हलक्या हलक्या हाताने प्युरीमध्ये आपण हे पनीर चांगले एकजीव करून घेणार आहोत गॅस अजूनही मध्य मासेवरच आहे आणि मध्य मासेवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला पावडर घेतलेली आहे तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरी सुद्धा एक क्यूब्स आपण इथे बटरची घातलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे वरून थोडं साजूक तूप जरी घातलं तरी सुद्धा चालू शकेल असं छान एक जीव करून घेतलेलं आहे पनीर घातल्यानंतर पुन्हा आपण याला मध्य मासे चांगलं परतून घेतलेलं आहे अजिबात झाकण लावून शिजवायचं नाही मलाई पनीर वापरलंय त्यामध्ये फ्रोझन आहे आणि फ्रोझन पनीर ला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त गरम भाजी जरी मध्ये आपण हे घातलं तरी सुद्धा हे चांगलं वाफवून तयार होतं तर अशी ही तुमची खूप साध्या सोप्या पद्धतीत अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये आज पण चमचमीत ढाबा किंवा हॉटेलपेक्षा टेस्टी पालक पनीर कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहिलेली आहे चमचमीत हॉटेल स्टाईल भाजीबरोबर तव्यावर बनवलेली ही तंदुरी रोटी केलेली आहे कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नक्की करून पहा एकदम चमचमीत आणि मस्त असा छान बेत आता तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर अशी ही भाजी तुम्ही नक्की करू शकता तंदुरी रोटी बरोबर एक नंबर लागते तंदुरी रोटी घरच्या घरी तव्यावर अगदी मस्त तयार करता येते तर आजचा हा अफलातून पालक पनीर आणि तंदुरी रोटीचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलो घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा